हॅलो एव्हरी वन आज एक स्पेशल व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की जे काही डिप्लोमा कोर्सेस आहेत नर्सिंग प्रोफेशनमध्ये तर त्याचे काही कॉलेजेसची लिस्ट मी तुम्हाला आज शेअर करणार आहे काही नवीन कॉलेजेस ॲड झालेले आहेत ज्या ठिकाणी तुम्ही हे स्पेशालिटी कोर्स करू शकतात तर त्या इन्स्टिट्यूटचे नाव आणि त्याची इनटेक कॅपॅसिटी म्हणजे किती सीट्स तिथे अवेलेबल आहेत ही सर्व इन्फॉर्मेशन मी शेअर करणार आहे तर पहिला जो कोर्स आहे तो आहे ऑनकोलॉजी नर्सिंग जो पोस्ट सर्टिफिकेट डिप्लोमा कोर्स आहे जो जी एन एम नंतर आपण करू शकतो तर हा ऑनकोलॉजी नर्सिंग जो एक वर्षाचा कोर्स आहे जो कॅन्सर स्पेशालिटीमध्ये तुम्ही करू शकतात तर तो, तो करण्यासाठी तुम्ही टाटा मेमोरियल हॉस्पिटल मुंबई येथे ॲडमिशन घेऊ शकतात हे एक इन्स्टिट्यूट आहे जिथे हा ऑनकोलॉजी नर्सिंग जो कोर्स आहे तो तिथे रन केला जातो आणि तिथे दरवर्षी तीस कॅपॅसिटी आहे नंबर ऑफ सीट्सची तर तीस सीट्स तिथे अवेलेबल आहे तर तुम्ही ऑनकोलॉजिकल नर्सिंग हा पोस्ट सर्टिफिकेट कोर्स तिथे करू शकता दुसरा जो कोर्स आहे तो आहे ए एन एम प्रमोशनल कोर्स ज्याला आपण एल एच व्ही किंवा लेडी हेल्थ व्हिजिटर कोर्स असा देखील म्हणतो तर तो ए एन एम ज्या आहेत त्या ए एन एम कोर्स केल्यानंतर जो एल एच व्ही कोर्स आहे तो ते करू शकतात तो तो करने साथी मा जाएका, जाएका था था, तर तो करण्यासाठी माझ्या एका मागच्या एका व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की कामा आल्ब्लेस हॉस्पिटल आहे मुंबईला तिथे तुम्ही करू शकतात तर तिथे दरवर्षी नव्वद सीट्स घेतल्या जातात तर त्याच्या व्यतिरिक्त देखील काही कॉलेजेस आहेत जिथे तुम्ही हा एल एच व्ही कोर्स करू शकतात तर त्याच्यामध्ये दुसरं एक इन्स्टिट्यूट आहे सी पी आर जनरल हॉस्पिटल कोल्हापूर तर या ठिकाणीसुद्धा हा एल एच वी कोर्स रन केला जातो आणि तिथे जवळपास सदुसष्ट किंवा सिक्स्टी सेवन आ, सीट्स तिथे एल एच व्हीचे घेत असतात त्यानंतर तिसरी इन्स्टिट्यूट आहे एल एच वी कोर्ससाठी ती म्हणजे डागा मेमोरियल हॉस्पिटल नागपूर इथे एटी फोर सीट्स अवेलेबल आहेत त्यानंतर डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल फॉर वुमन अकोला ही एक इन्स्टिट्यूट आहे जिथे सेवेंटी फाईव्ह सीट्स अवेलेबल आहेत एल एच वी कोर्स करण्यासाठी आणि त्यानंतर शेवटचं एक कॉलेज आहे महाराष्ट्रातलं ते म्हणजे श्री गुरु गोविंद सिंगजी मेमोरियल हॉस्पिटल नांदेड तिथे देखील पंच्याहत्तर सीट्स अवेलेबल आहेत एल एच व्ही प्रमोशनल जो कोर्स आहे एन एम प्रमोशनसाठी तर तो, तो कोर्स तुम्ही ह्या पाच इन्स्टिट्यूटला पाच इन्स्टिट्यूटपैकी कुठेही तुम्हाला जे कन्व्हिनियंट असेल त्या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकतात त्यानंतर तिसरा जो कोर्स आहे तो आहे सायकॅट्रिक नर्सिंग हा देखील पोस्ट सर्टिफिकेट डिप्लोमा कोर्स आहे जो तुम्ही जी एन एम नंतर करू शकतात याच्यावर देखील मी सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे तर हा कोर्स तुम्ही तीन इन्स्टिट्यूटमध्ये करू शकतात महाराष्ट्रात त्यातलं पहिलं आहे गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग जळगाव इथे पंधरा सीट्स अवेलेबल आहेत हा कोर्स करण्यासाठी त्यानंतर महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ पुणे इथे दहा सीट आहेत आणि याच्याबद्दल मी माझ्या मागच्या व्हिडिओतही तुमच्या तुम्हाला इन्फॉर्मेशन शेअर केली होती तर इथे दहा सीट्स अवेलेबल आहेत दरवर्षी इथे ॲडमिशन होत असतात आणि तिसरं जे इन्स्टिट्यूट आहे सायकॅट्रिक नर्सिंग डिप्लोमा करण्यासाठी ते म्हणजे स्कूल ऑफ नर्सिंग आय एन एच एस अश्विनी मुंबई ग्रेटर मुंबईला हे आ, कॉलेज आहे तर या ठिकाणी वीस सीट्स अवेलेबल आहेत हा कोर्स करण्यासाठी तर तुम्ही ह्या तीनपैकी कुठल्याही इन्स्टिट्यूटला अप्लाय करून ॲडमिशन घेऊ शकतात तर अशा प्रकारे हे काही अपडेटेड लिस्ट होती इन्स्टिट्यूट्सची किंवा कॉलेजेसची काही विशेष डिप्लोमा कोर्सेसबद्दलची तर ती मी तुमच्यासोबत शेअर केली आय होप ही तुम्हाला युजफुल ठरेल माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा पहिल्यांदा माझ्या चॅनलवर आले असाल पहिल्यांदा माझा व्हिडिओ बघत असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा तुमच्या फ्रेंड्सपर्यंत व्हिडिओजची लिंक शेअर करा थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ